नमस्कार मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणातील अजित पवार महाभूकंप आपण पाहतो आहोत. आज या विषयाला आपण हात घालतो आहोत की भाजपने म्हटलं होतं की एवढा घोटाळा केलेला 70 कोटीचा घोटाळा आहे आणि याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी जे वर्णन केलेलं आहे मागच्या 2014 भाषणामध्ये प्रशांत भूषणने ट्विट केलेलं आहे आणि ते पूर्ण देशभरामध्ये व्हायरल होते आहे. त्यांनी शोलेच्या भाषेत सांगितलं होतं की अजित पवार आमचं सरकार आल्यानंतर काय करतील, चक्की पिसिंग असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग असा तो असणारा आता ते आपण व्हिडिओ ऐका. पिसिंग वाली बाईट 20 दिन में बाजी पलटी, सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. जन घोटाळ्यामध्ये अजित दादांची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग ची अवस्था आम्ही काय करणार. आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. जन घोटाळ्यामध्ये आता असा असणारा भ्रष्टाचारी तो इकडं आल्यानंतर कसा काय धुतलेल्या तांदळासारखा होतो, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकाला पडला असणार. आणि दुसरीकडं हे सगळं पाहत असताना आता उभी फूट पडलेली आहे. शरद पवार एवढ्या 83व्या वर्षी सुद्धा निघाले आणि काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते कराडला जाऊन त्यांनी रणसिंग खुंपलेला आहे आणि जनतेला साथ घातलेली आहे. सातारा कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली, भाषणं दिली आणि हे सगळं आपण पाहतो आहोत. आणि एकीकडं हे सगळं चालू असताना मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आम्ही का फुटलो, तर राष्ट्रवादीचा जाच आम्हाला सहनत नव्हता, अर्थमंत्री म्हणून ते आमचं मुख्यमंत्री आम्हाला बजेट देत नव्हते हा मुद्दा सांगून ते बाहेर पडले होते. त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या वर्षभरापासून ते प्रत्यक्षमध्ये आहेत. शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती 30 जून 2023 झाली, तरीही बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह 9 जणांचा शपथविधी झाला. आता सरकारमध्ये यांचे 9 मंत्री, त्यांचे 9 मंत्री आणि एकनाथ शिंदेचे 8 असे मंत्रिमंडळ झालेलं आहे. आता 14 मंत्रिमंडळाचं पद शिल्लक आहे. यांचं असं म्हणणं आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार आमच्या लोकांचा झाला पाहिजे, पण तो केव्हा होईल हा तो भाग आहे. आणि म्हणून भाजपच्या आमदारांचं काय, मात्र शिंदे गट तो असंतुष्ट आहे. तो म्हणतो की आमचं काय, कारण त्यांच्या जागा आता ह्यांनी घेतलेल्या आहेत, म्हणजे एका ताटामध्ये किती वाटेकरी असा तो प्रश्न आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री 2 झालेली आहेत आणि यावर सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जे पद संविधानामध्ये नाही पण त्या पदावर 5व्यांदा शपथ घेत आहेत अजित पवार. अजितदादांची ही शपथ जर पाहिली तर पुरोगामी आणि प्रतिगामी हा भेद नसताना अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जायचा, तसा अखंड उपमुख्यमंत्री भव असा आशीर्वाद दिलाय की काय असा तो भाग होतो आहे. आणि अजितदादांना जे पद संवैधानिक नाही हे माहीत आहे, ज्या पदाला काही अर्थ नाही तर त्या पदावर पुन्हा पुन्हा बसणे, म्हणजे ढ असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एका भागावर एका वर्गामध्ये बसायला कंटाळा येतो, पण अजितदादांनी तो स्वीकारलेला आहे. म्हणजे सत्तेसाठी माणूस काय काय करतो हे लक्षात येते आणि यातून मतदार जागा होतो, त्याला तर आपण राजकीय सामाजिकरण म्हणतो. राजकीय सामाजिकरणच जर झालं नाही तर लोकशाही परिपक्व होत नाही. मतदारांनी आता ह्या सगळ्या घडामोडीवर लक्ष केंद्रित ठेवून राहावं आणि त्यातून त्यांनी आपली मतदान कशा पद्धतीने करावं याची परिपक्वता ठरवावी, याचा विचार त्यांनी करावा. या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले हे आपण पाहू. अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी केलेलं वक्तव्य अधिक महत्वाचं आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे, तर मंत्रिमंडळ विस्तार 1 आठवड्यात होईल असं उत्तर एकनाथ शिंदेनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे. कुणाला कुठलं मंत्रिपद मिळणार, एकनाथ शिंदे गटातील किती मंत्रिपद आणि खाती
शिल्लक आहेत, किती मिळणार आता त्या 14 पैकी आपला किती वाटा आहे, भाजपला भाजपच्या आमदारांना काय मिळणार, हे सगळं पाहणं एक कौतुकाचं किंवा औत्सुक्याचं झालेलं आहे. हे काही इच्छुक आमदार आहेत, त्यांच्यापैकी कुणीही नाराज होणार नाही, तुम्हाला कोणी फोन केला का असा प्रश्नही पत्रकारांनी एकनाथ शिंदेला विचारलेला होता, पण एकनाथ शिंदे त्याचं उत्तर द्यायला टाळलेलं आहे. म्हणजे काँग्रेस फुटणार का असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. आता काँग्रेस फुटणार का असं विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता जागा फुल झालेली आहेत. म्हणजे आणि मग सगळीकडे हास्य हे झालं, म्हणजे काँग्रेसला सुद्धा म्हणजे हे जे फूट आहे ही सगळी लोकसभेमध्ये 48 जागा असणार हे राज्य आहे आणि लोकसभा आपली आपल्या हातात आली पाहिजे म्हणून भाजपने हे सगळं केलेलं आहे. नाहीतर आपण पाहतो की देवेंद्र फडणवीसांनी अपधर्म म्हणून सुद्धा नाही 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 त्रिवार नाही म्हटलेला आहे. मी अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत युती नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तोही व्हिडिओ आपण पाहू शकतो. म्हणजे असंच एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, अपधर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. सगळं म्हणणार पण आता त्यांना त्यांच्या सोबत बसावं लागलेलं आहे. आम्हाला आणखी बळ मिळणार आहे की टिबल इंजिन सरकार झालेलं आणि ते महाराष्ट्राच्या विकासामध्ये आता अधिक वेगाने धावेल असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत. म्हणजे 2.5 वर्ष जी विकास कामं थांबली होती त्याचा बॅकलॉग आम्ही वर्षभरात भरून काढू अजित पवार आमच्यासह आल्याने आमच्या सरकारला आता बळ मिळालेलं आहे. ते टिबल इंजिन सरकार झालेलं आहे. अजित पवार यांनी विकासाला साथ दिलेली आहे. आम्ही जी भूमिका घेतलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची त्याच भूमिकेने आम्ही पुढे चाललो आहोत. विकासाचा मार्ग त्यांनाही आवडलेला आहे त्यामुळे त्यांनी आमच्या सरकारला साथ दिलेली आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने म्हटलेलं आहे. रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन केलं. तसंच आनंद आश्रम या ठिकाणी जाऊन आनंद दिघे यांच्या स्मृतीलाही अभिवादन केलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत एकीकडं मतदारांकडे शरद पवार साथ घालत आहेत, त्यांनी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून गुरु म्हणून गुरु पौर्णिमा म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं, तर एकनाथ शिंदेने जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आनंद दिघेच्या समाधीचं दर्शन घेतलं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता हे कशा पद्धतीने घडामोडी होत आहेत. जे पद नाही त्या पदावर 5व्यांदा अजितदादा बसलेले आहेत. म्हणजे मग आता कोर्ट कचेऱ्या होतील, पुन्हा शिवसेना आपल्यासमोर हाही प्रश्न आहे की शरद पवारांचे उद्धव ठाकरे होतील का, शरद पवार उद्धव ठाकरे होण्या इतके कच्चे आहेत का, ते मुरलेले मुत्सदी राजकारणी आहेत आणि त्यामुळं ते कशा पद्धतीने कोर्टामध्ये कायदेशीर लढाई देतील. किंवा काही अभ्यासकांचं मत आहे की यामध्ये शरद पवार सुद्धा शरद पवारचं छापल्यान आहे का काय, कारण पार्टीची शपथविधी शरद पवारांच्याच ह्याच्याने झाली होती, आशीर्वादाने झाली होती, याचा उलगडा आता देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये आपल्याला त्याचं खरं खोटं करून पाहता आलं. तेव्हा आता सुद्धा काय आहे हे पुढच्या काळानंतर कळेल असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणजे राजकारणामध्ये कोणीही कोणाचा मित्र आणि कोणीही कोणाचा शत्रू नसतो, प्रत्येकाला सत्ता पाहिजे असते आणि म्हणून सत्तात्मक स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वाटेल ते करायचं आणि ते करता येत नसेल तर प्रतिस्पर्धी असणारे सगळे एकत्र होऊन ती सत्ता वाटून खायची असा सगळा भाग आहे. आणि मग विकास, जनतेचं कल्याण, लोकशाही ह्या सगळ्या गोष्टी जनतेसाठी आम्ही हे करतो आहोत आणि प्रत्यक्ष जनता हे सुद्धा पाहते. जनतेला माहित आहे की ईडीसाठी तुम्ही करत आहात का जनतेसाठी करत आहात, तुमच्या मागे कसा ससेमिरा लागलेला आहे सीबीआयचा आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ईडीच्या नोटिसा आणि तुरुंगाऐवजी चक्की पिसण्याऐवजी मंत्रिमंडळात जाऊन म्हणजे तुमची जागा तुरुंगात आहे असं मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगत होते. तर तुरुंगात जागा असताना तुम्ही आता उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून आहात आणि हे सगळं जे सत्तेसाठी होते आणि भाजपला सुद्धा या सगळ्याचं उत्तर द्यावं लागेल. कारण हिंदुत्व नैतिकता हे सगळं म्हणत असताना
हिंदुत्व निष्ठ असणारी जी कार्यकर्ते आहेत, जे भाजपमध्ये मागच्या अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्यांनी कुठं जावं? हे आल्या हे जर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याचं आश्वासन यांना मिळत असेल आणि अजित पवारांना असं काही आश्वासन दिल्याशिवाय ते थोडंच काकांची विरोधात एवढा मोठा बंड करणार आहेत, कारण सगळी कायदेशीर लढाईचा अभ्यास त्यांनी सुद्धा केलेला असणार आणि सुप्रीम कोर्टाचा नुकताच धनंजय चंद्रचूडाने दिलेला निकाल त्यांच्या समोर आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगतात त्यानुसार यांनी त्याची पावलं उचललेली असणार, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पाहू आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज अशा काय घडामोडी होतात. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या प्रतिक्रिया द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.